आकाशवाणी नागपूर मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि अन्य, अन्य बहुपक्षीय संघटनांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिक्स देशांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथं आयोजित ब्रिक्स समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी अधिक सुधारणा आणि आर्थिक निधी वाढवण्याबरोबरच सर्व प्रकारचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी ब्रिक्स देशांच्या समूहानं गंभीरपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आज रायगडावर मुख्य शिवराज्याभिषक्क वर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित असून उपमुख्यमंत्री सध्या उपस्थितांना संबोधित करत आहेत राज्यभरातून मोठ्या शिवभक्त या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत यानिमित्त महाराष्ट्र सरकारनं येत्या सात जूनपर्यंत राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ काल मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं भारताची प्राचीन परंपरा आणि विविधतेमध्ये एकता असणारी संस्कृती स्वीकारून ती प्रत्येक नागरिकांना जपण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी काल नागपूरमध्ये केलं राष्ट्रीय स्तरावरील तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप काल भागवत यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूरच्या कणेरी इथल्या सिद्धगिरी संस्थांचे प्रमुख स्वामी सिद्धेश्वर महाराज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयद्वारे विक्रमी म्हणजेच नऊ अब्जांहून अधिक व्यवहार झाले आहे ज्याचं मूल्य चौदा लाख कोटी रुपयांहून अधिक आहे भारतानं काल अग्नी एक या माध्यम मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरील सामरिक तळावरून यशस्वी प्रक्षेपण केलं या क्षेपणास्त्रानं बंगालच्या खाडीत निर्धारित केलेल्या लक्ष्यावर अचूक मारा केला हे क्षेपणास्त्र उच्च दर्जाच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात सक्षम आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी अर्थात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल तसंच ता त्याची छापील प्रतही घेता येणार आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार